नाताळच्या सुट्टी जे सर्वांना मिळतो आहे त्यानिमित्ताने कोरेगाव म्हणतात त्या सुट्टीचा सदुपयोग करता यावं याकरता सत्याचे आयोजन, अन्यथा नाताळचा आणि आपला काही संबंध नाही. नाताळच्या निमित्ताने सक्तीने दिली जाणारी जी सुट्टी आहे जवळजवळ 3 दिवसापासून 10 दिवसापर्यंत जी सुट्टी मुंबईकरांना मिळतो क्रिसमसच्या निमित्ताने, त्या सुट्टीचा सदुपयोग करता यावं. दुसरं असंही असावं की जाऊन तिथे ठिकाणे घालायला नको, काही काम नसले की एम्प्टी माइंड इज जर्नी सरकार म्हणतात तसं त्यात काही येईल आणि कुठेही जाईल आणि इतकी प्रलोभने इतकी आकर्षणे असतात त्या आकर्षणापायी माणसं कधी आपले रस्ता बदलतात हे लक्षात येत नाही. म्हणून ही केले असावे म्हणजे कोरेगावचा मत स्थापन झाला तेव्हापासून ही नाताळची सुट्टी आहे, नाताळची सत्ता सुरू आहे. अन्यथा आपले आणि नाताळची तसा काही संबंध नाही. पण सुट्टीचा सदुपयोग करण्याकरता देव काय सर्व येत मानव न मानव एकम सत्प्राह बहुधा बदलती संपूर्ण विश्व निर्माण करा. विश्व म्हणजे द्यावा भूमी जलयन देव एक आकाश भूमी आणि पाताळ किंवा पाणी पृथ्वी आणि आकाश या तिन्ही ठिकाणी जरी देव शोधायला गेलो तिन्ही मध्ये अनुसूर भरलेला देव एकच. त्या देवाला जाणण्याकरता निघालेली माणसं अनेक आहेत, अनेकांना अनेक पद्धतीने देवाचा साक्षात्कार झाला. उद्देश सर्वांच सुखातच होता. सुखाला देव म्हणण्याची संज्ञा आहे. कुणाला कशात मिळाले, कोणाला कशात मिळाले. आमच्या लोकांनी 10,000 वर्षापूर्वी अरण्याच्या मध्यभागी बसून तात्विक चिंतन केले, तत्व चिंतन केले. तत्व म्हणजे काय? जीव जगत आणि जगदीश्वर त्यांची उत्पत्ती कशी झाली, त्या तिन्हीमध्ये परस्पर संबंध काय आहे, भेद काय आहे, त्याच्या संबंधात चिंतन मंथन केले. त्यातून वैदिक साहित्याची निर्मिती झाली. 10,000 वर्षात तेव्हा बहुतेक जगातले बऱ्याचशा संस्कृती अजून डोळे उघडलेले नव्हते, काही जन्मालाही आलेले नव्हते. आहे तसे खूप संस्कृती आज नितीच मोठ्या प्रमाणात दिसणारे 2-3 आहे. एक ख्रिश्चन संस्कृती आहे, एक इस्लामिक संस्कृती आहे आणि एक भारतीय संस्कृती आहे. चौथा एक चायनीज संस्कृती एक आहे, हिंदू संस्कृती एक आहे, यहुदी लोकांची
ठळकपणे दिसणारी एवढी बरीचशी नष्ट झाली. हिंदू संस्कृतीचं चिंतन मंथनच असं झालं की कोणालाही त्रास देऊ नये, कोणाला तरी त्रास देणं हे त्यांच्यातल्या भगवंताला त्रास देण्याचा प्रकार आहे असं शिकवण्यात आलं. सर्व भूत हिते रताः, जितक्या म्हणून जीवसृष्टी आहे सर्वांचं हिताचा काहीतरी करत, हितामध्ये तुझी आसक्ती असू द्या, कोणाच्याही अहिताबद्दल तू चिंतू नको. म्हणून हिंदू संस्कृतीमध्ये धर्मामध्ये कोणावरही आक्रमण करायला वेळ नाही, दुसऱ्यांना मारून मुटून जबरदस्ती करून तो हिंदू बनवू नको आणि असा बनवायचा प्रयत्नही कोणी केलेला नाही आणि अशी उदाहरणही नाही. हा, जर तुझ्यावर कोण आक्रमण केले, यो यथा वर्तते, जो जसा वागतो ताम तथा, त्याला त्याच पद्धतीने उत्तर दे. बर, नाहीतर हिंदू धर्मामध्ये नाही सांगितलं की उजव्या गालावर मारलं तर डावा गाल पुढे कर असं नाही सांगितलं. उजव्यावर मारलं आणि डावा पुढे केला आणि डाव्यावर ठोकल्यानंतर पुन्हा उजवा करता येईल का? एकदा मान कापायला आले आणि मुंडका कापले काय दुसरं मुंडका देता येईल का? नाही. तू तुझी रक्षण करून यो यथावर्त, जो जसा वागतो तसा त्याला उत्तर दे. समोरचा माणूस कसा आहे बघ, दयाळू कृपाळू असेल तर त्याला त्याच पद्धतीने गुरी असेल तर तो गुरी हो. समोरचा जर राक्षस असेल तर त्याला महाराक्षसाचा जो प्रतिकार असतो तो दाखवत आहे, अन्यथा त्यांची संख्या वाढेल. महाभारत युद्ध ह्यासाठी अठरा अक्षोळी विरुद्ध सात अक्षोळी, बहुजन हिताय बहुजन सुखाय म्हटले असते तर ते अकरा आहेत आणि हे सात आहे. नाही, धर्माचे रक्षण करायचे. धर्म त्याला म्हणेल म्हणाले की जो जसा वागतो तसेच त्याला उत्तर दे. दुष्टांची संख्या कधीही अधिक असते, दुष्ट होण्याकरता काही करावं लागत नाही, मेहनत करावं लागत नाही. बदमाश होण्याकरता काय मेहनत करावं? पण माणूस मानवीयतेतून वर उठून दैवत्वाकडे जाण्याकरता त्याला खूप मोठी तपश्चर्या करावं लागते. तपश्चर्या आपोआप होत नाही, आपोआप होत म्हणून संख्या कमी असते. दुष्टांची संख्या समाजात अधिक असते, खूप मोठा असते, पण जे काय मूलवर सज्जन आहे त्यांच्यामुळे सर्व चालत. डुप्लिकेट जे चालते थोडं असणारी जी ओरिजिनल आहे ना, मूल आहे ना, त्याच्यावर नक्कल सर्व चालत, नक्कल चालत. म्हणून आपण आपलत्व सोडून द्यावं असं, जो जसं वर्तन करेल त्याला तसंच उत्तर. या आधारावर शेजार पाजाऱ्यांवर कोणावरही कोणतंही अतिक्रमण न करता 10,000 वर्षांपासून आपली ही संस्कृती, जगात संस्कृती वेगवेगळ्या छोटी मोठी जी होती, खूप साऱ्या संस्कृती होत्या संपल्या. आपण इतिहासात वाचतो मेसोपोटेमियन्स होते, बॅबिलोनियन्स होते, युरोपियन्स होते, रेड इंडियन्स होते,
काही एक दोन खूप साऱ्या संस्कृती होत्या. जसं की 2000 वर्षापूर्वी एक नवीन उदयाला आले त्यांचा देव त्यांचा देवदूत तलवार घेऊन नाही बाहेर पडला, पण त्या देवदूतांच्या शिकवण घेऊन लोक तलवार घेऊन बाहेर पडले आणि जगातल्या सगळ्या संस्कृती संपून क्रूसड वार म्हणतात. क्रूसड वार एक नंबर युरोप संपवलं. 50-60 वर्षामध्ये संपूर्ण युरोप बदलून टाक. सर्व ही त्यांच्या झेंड्याखाली आणलं. दुसरी एक 7व्या शतकाच्या सुरुवातीला सुरू झाला. ही सगळी एशिया मायनर मध्ये जन्माला आहे. काय ते एशिया मायनर ची विशेष माहित नाही. जेरुसलेमच्या आसपास जेरुसलेम मध्येच म्हणायला हरकत. तिथेच आसपास 530-532 मध्ये सुरू झाला. बघता बघता 50-60 वर्षात तलवार घेऊनच बाहेर पडत. अमानवीय कत्तल केले आणि आपल्या धर्माची झेंडा गाळायला सुरुवात. आज 1400 वर्ष झाले तरी अजून थांबतो. फक्त रूप बदलत अजून आपली संख्या वाढवून दोन्हीचे. परंतु अन्य संस्कृती जर बघितलं तर त्यांच्यात आक्रमक फरक पडतो. अन्यांना आपल्या छायेखाली आणावं असं कुठलेही धर्म शिकवत नव्हतं. हे दोन आले आणि आक्रमण करायला सुरुवात. भारतातून जेवढी बाहेर गेले खूप वर्षांपूर्वी तिथे होते. महाभारत काळात अख्खा युरोप म्हणजे हिंदू संस्कृती. चायनाचा एक तृतीयांश भागामध्ये सुद्धा नंतरच्या काळात ऑस्ट्रेलियापर्यंत अटलांटिक पर्यंत अतलांटिक अमेरिकेच्या दक्षिण भागात हिंदू धर्माची खूप सारी औषध वेगवेगळ्या उत्खननांमध्ये मूर्ती जे सापडते तिथे इराण इराक जे आहेत पर्शिया आणि बॅबिलोनियन मेसोपोटेमियन संस्कृतीचे जे प्रदेश होते तिथे सुद्धा हिंदू धर्माची अनेक मूर्तींची औषध सापडतात. तुर्कीसारखे देशामध्ये सुद्धा सरस्वती उपासक आजही आहे. धर्म बदलले असले पण सरस्वती उपासना आजही आहे. कोणावर भांडण न करता आणि काळांतराने जे दोन नवीन धर्म उदयाला आले तलवार घेऊनच बाहेर पडतात आणि संपवायला सुरुवात केली. भारतावरही प्रचंड आक्रमण दिले. भारतीय हिंदूंनी आपल्या धर्माचा रक्षण जेवढा जोमानी करणं गरजेचं होत तर केले. नुकसान झाले नाही असं नाही, नुकसान झालं त्याच्या पायी दोन देश तयार झाले. आणि हिंदू धर्मामध्ये आत्मवत सर्व भूतानी यः पश्यति सः पर्यति
जो आपल्या आत्म्यासारखेच इतरांना जो पाहतो त्याला विद्वान म्हणावं, पंडित म्हणावं असे आमचे धर्म आम्हाला शिकवतो. आम्ही सर्वांमध्ये स्वतःला पाहण्याची कला शिकतो, अन्यांनी नाही शिकवत. अन्य म्हणाले आमच्या धर्माची उपासना करून, आमच्या देवाची उपासना करून राहतील त्यांना आपलं म्हणावं, अन्यथा त्यांना संपून टाकावं. आणि आपल्याला दिलेला जो उपदेश होता त्याप्रमाणे जे परकी आले त्यांना सुद्धा असं समजून आम्ही स्वागत केले आणि नंतर त्यांचं डोक्यावर सातव्या शतकातच कोचीला किंवा कालीभट्टला पहिले इस्लामिक प्रवासी व्यापारी आला. त्याला एक मशीद त्रावणकोरच्या महाराजांनी बांधली. अल अक्सा ही पहिली मशीद असेल तर जगातला पहिली मशीद असेल अल अक्सा जो जेरुसलेम मध्ये, तर दुसरा भारतात. का आपल्यासारखं इतरांनाही पाहतो तरी द्वेष नाही शिकवतो. म्हणून एका देशात आजही ही धर्म असून सुद्धा समाधानाने नांदतात त्याचं कारण हिंदू धर्माचं शिकवण. हिंदू धर्माचं शिकवण एवढी धर्म असूनही सगळ्यांना सभावून सांभाळून घेण्याची उपदेश केली. पण मी हळूहळू काळांतराने असं होत चालले की हिंदू धर्माचा उपदेश वेळसर पण आहे की काय असं वाटावं. का एक तर्फी प्रेम करणं जे म्हणतात ना तसं होतो की काय असं वाटत. म्हणजे समोर ज्यांचा प्रतिसाद आहे की नाही, तो काय म्हणतो की नाही हे न पाहता आम्ही एक तर्फीच प्रेम करतो की काय. दुसरं म्हणतो याला कापून टाका, आम्ही म्हणतो मी प्रेम करतो त्याच्यावर आणि आम्ही प्रेम करायला जाते आणि त्यांनी कापून टाका असं चालतो. आणि असं जरूर काय आज समाजात चालल्याचं पाहायला मिळतं. पण आज आपण जे काय आनंदाने पुण्या गोविंदाने राहतो तो आमच्या धर्माच्या शिक्षणामध्ये आम्हाला दोन ते जगात काय देव दहा नाहीये. धर्म अनेक जरूर असू शकते. धर्म हे मार्ग आहे पण देव एकच आहे. जर प्रत्येकांच धर्म वेगळं असता देव वेगळा असायला हवं होतं. जर देव जर वेगळा असता तर प्रत्येक धर्मासाठी ज्यांची त्यांची व्यवस्था ही स्वतंत्र झाला जगण्याची व्यवस्था म्हणजे त्यांच्या धर्माच्या लोकांसाठी हवा त्यांच्या देवाने वेगळं तयार करायला पाहिजे. त्यांचा देव त्यांच्यासाठी एक पृथ्वी माती वेगळी तयार करायला हवं होत आणि त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था, समुद्राची व्यवस्था आणि ढगांची व्यवस्था स्वतंत्र त्यांच्या देवाने करायला पाहिजे. त्यांच्या करता ऊर्जेची व्यवस्था त्या धर्माने स्वतंत्र करायला पाहिजे होत. असा कुठल्याही धर्माची व्यवस्था दिसत नाही. संपूर्ण विश्वाकरता एकच व्यवस्था, त्याच्या अर्थ विश्व बनवणारा एकच आहे. आणि हे शिकवण केवळ हिंदू धर्म देतो एकच व्यवस्था. आणि अत्र सर्वे सुखिन सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग् भवेत्. इथे सर्वजण सुखी राहू द्या, सर्वजण निरोगी राहू द्या, सर्वांना चांगला पाहायला मिळू द्या, सर्वांना चांगला ऐकायला मिळू द्या. देवा कोणाच्याही मनात रोष उद्वेष उत्पन्न करू नको. देवा कुणालाही त्रास नको, सर्व सुखात राहू अशी प्रार्थना करतो.
आणि तसं वागायला लावणार. अन्यथा अशीच उपदेश अन्य धर्मांमध्ये सुद्धा पाहायला मिळतो. He is the Christian who loves his neighbor. फक्त उपदेश आहे, आचरण काय? त्याला ख्रिश्चन म्हणाव जो आपल्या शेजार पाजाऱ्यांवर प्रेम करतो. प्रेम नाही करत, त्याचा धर्मांतर करण्याचा प्रयत्न करतो. चॉकलेट दे, बिस्किट दे, गोळ्या दे, शाळा शिकवतो, कपडे दे, आहार दे, ब्रेड दे, यंत्र मंत्र तंत्र चमत्कार करत आणि वेगवेगळ्या नवीन 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 नृत्या करून अन्यांना आपल्या ताळ्यात ओढणं, त्याला काय धर्म म्हणत? अगतिक केली कोणीही जाऊ शकतो. आमची ते आमची भावते कधी कधी अगतिक केली जातात, पण जेव्हा साक्षात्कार होते बाबा काय नाही चांगलं नाही खरं नाही वापस देतात. परत देतात समजूतदार असेल तर, अन्यथा आजोड झाले. आणि असं एकही उदाहरण हिंदूंमध्ये नाहीये की आशा आमिष जबरदस्ती करून त्या माणसाला हिंदू बनवलं. अशी उदा इतिहासात तलवार घेऊन गेले भारतीयांमध्ये त्याची ताकद होती. चीनचा एक अम्बॅसेडर सांगतो अमेरिकेतला, त्याचं नाव हू, तो म्हणतो की कुठलंही अस्त्रशस्त्र न घेता, लढाई न लढता अख्ख्या चीनवर राज्य करणारी एक श्रेष्ठ संस्कृती कुठली असेल तर ते हिंदू संस्कृती असेल. इथून जे काय बौद्ध धर्मगुरु गेले असते अख्ख्या चीनवर छाप पाडली, कुणालाही धर्मांतरित नाही केले, फक्त तत्वज्ञान शिकवलं समजावलं. जपानला गेली शिकवलं समजावलं, जर्मनला गेली शिकवलं समजावलं, मग भूतान असेल, ब्रह्मदेश असेल, इंडोनेशिया असेल, बँकॉक असेल, सिंगापूर असेल, अनेक देशांमध्ये बौद्ध तत्वज्ञान गेलं. हिंदू तत्वज्ञानाची एक शाखा बौद्ध फिलॉसॉफी, पण प्रेमही स्वीकार केलं होतं आणि कोणाचाही त्यांची धर्म सोडायला नाही सांगितलं. ते उपासना आहे आनंदासाठी. त्यांनी जाऊन शाळा नाही उघडली, हॉस्पिटल नाही खोलले, शाळा उघडून फुकट शिक्षण देतो पाकिस्तान नाही केली, किंवा मदरसा नाही उघडले जसं उघडतात कुठलंही नाही. धर्मात तुझ्या धर्मात का आणि उपासना काय? उपासना आमच्या दिवशी खूप लोक आले बाहेर, धर्मशाळा उघडले, वृद्धाश्रम उघडले आणि चिल्ड्रन होम उघडले. मुलांच्या भल्यासाठी नाही. कलकत्ता एक महिला बाहेरून आली आणि मुलांसाठी, अनाथ मुलांसाठी, रक्तवर्त मुलांसाठी हॉस्टेल उघडले. मुलांचं भल्या करण्याकरता नाही, मला करायला काय कमी आहे, खूप सारे होते सगळ्यांची नव्हते. जेवढी ज्यांची कोण नव्हती धर्मांतर करायला, ज्यांना अडचण नव्हता ते सगळं केले. त्यांच्या नावाने प्रचंड पैसा गोळा केला आणि थोडाफार इथे खर्च करून राहिलेले पैसे स्वतःच्या नावाने डिपॉझिट केले. असं नाही शिकवत आपलं धर्म. आज स्थिती अशी आहे महाराष्ट्रात, महिन्याला 3,000 मुली गायब सरास,
वर्षाला जर बघितलं तर 35-36 हजार मुलींचा तसाच लागतो. छोटी नाही आहे ती कॉलेज बस. आत्ता उत्तर प्रदेश, झारखंड, ओडिसा या राज्यातली छोटी छोटी अपंग झालेले 60 हजार मुलं, म्हणजे लहानपणाला उचलून गेले, कोणतरी उचलून गेले असं म्हणत होते, ते कुठे सापडले? केरळच्या एका मदरशात सापडले. म्हणजे आपली संख्या वाढवण्याकरता लोक काय करतात, नाहीतर कुठले तरी चर्च मध्ये सापडले. ईशान्य भारतातून दर महिन्याला हजारो मुलांना याच पद्धतीने गेलं शिक्षण देतो तुम्हाला चांगलं. त्या बिचारे आई वडिलांना काय शिक्षण देतात माहित नाही. आपली मुलं शिकतात जाऊ, आणि गेलेली मुलं टेररिस्ट बनतात की काय बनतात त्यांनाही माहित नाही, यांनाही माहित. ही कोकण आणि आम्ही माहिती असून सुद्धा नसल्यासारखं आहे ना. आपल्या घरातली मुली गेली, आमच्या शेजारची गेली, एक वय असा असतो तारुण्यात, त्या वयात काय होते ज्यांच्या त्यांना कळत, एक घरातली व्यवस्थित लक्ष ठेवत आणि लक्ष ठेवून सुद्धा काही काहींना असं वाटते की त्या ह्याच्या वयच असतो, त्या वयात आपण काय करतो याची परिज्ञान नसते, नसल्या कारणाने वाहून गेलेले समजत नाहीये. नंतर काही वर्षांनी लक्षात येतं, नाही आपल्याला हे प्रेमाने नाही आणते, आपल्याला चिल्ड्रन फॅक्टरी बनवायला आणते. 5-7 मुलं केले की नंतर जाड. मी केरळमध्ये गेलो होतो, अशाच एक 32 महिलांनी जे 30 पर्यंत जाऊन आहे, इस्लाममध्ये गेले होते, ख्रिश्चनमध्ये गेले होते, अनन्य छळ झाला त्यांचा. आणि नंतर आले त्यांनी आता आर्ष विद्यामंदिर म्हणून एक संस्था उघडली आणि हे लव जिहाद म्हणा किंवा हे जे काय लव मॅरेज म्हणा, ह्या फसरत झालेले जे मुली आहेत या मुलींना समजावून सांगण्याकरता 3 वर्षाची सिलेबसचा एक कॉलेज काढले. आमचा जो हाल झाला आहे तो दुसऱ्यांचा होऊ नये. माझ्याकडे आलो होते आणि मी केरळला गेलो, तिथे आले होते. ते म्हणाले स्वामीजी आम्हाला थोडस मदत केली, आम्ही ही संस्था पार करतो, आई बाबांची ऐकत नाही त्यावेळेस फुले मुली का. मी असेही शाळा बघितले, हे जी लव जिहाद आणि लव मॅरेज ह्याच्या काही मुली मुलं जातात, मुली जातात असं नाही, मुलं पण जातात. त्या गेलेल्यांसाठी कॉलेज उघडले गेलेले आहेत. त्या कॉलेजमध्ये 2-3 वर्षाची कुराणची बायबलची शिक्षण दिली जाते. तिथे 30 हजार पासून 80 हजार पर्यंत स्टायपंड दिला जातो, शिष्यवेतन. म्हणजे तुम्ही गेला तर तुम्हाला 50 हजार 30 हजार 40 हजार 60 हजार शिक्षण दिलं जातो जाती बघून, आणि नंतर तुम्ही कुठे भरती होणार. आणि जेव्हा सुप्रीम कोर्टात ही केसेस फाईल झाल्यानंतर सुप्रीम कोर्टाने NIA ला आदेश दिली की या मुली कुठे जातील बघा. 30-35 हजार मुली एका केरळात एका वर्षात काय होतात कुठे जातात गेल्यानंतर ती एन्क्वायरी सुरू झाली. 4-5 वर्ष लागली त्यांना. तेव्हा त्यांनी डिक्लेअर केले की लव जिहाद नावाचा एक प्रथा देशात सुरू झालेली आहे. आणि काही मुली जेव्हा ISIS मध्ये बगदादला युद्धात मारले गेले, त्यांची डेड बॉडी जेव्हा दिल्लीत आले, केरळला आले, तेव्हा कळलं की ही गायब झालेली 10-10 वर्षांनी डेड बॉडी कशी आली. तुम्ही म्हणाल त्याची खरं नाही का सांगितलं, मग तुम्हाला नाही सांगायचं तर कुणाला सांगितलं. ते नाही सांगितलं तर तुम्हाला कळणार नाही सांगतं देशात काय चाललं आणि अजून आमच्या घरापर्यंत पोहोचले नाही असंच म्हणणार. आमच्या गावात कुठे आले सगळ्यांच्या गावात आले. आमच्या हॉस्पिटलमध्ये एक मुलगा ज्याचं लग्न झालेलं होतं, 2-3 मुलं होते,
आणि तो सात मुलींबरोबर आता संपर्क ठेवला होता, पकडला गेला 4-5 महिन्यापूर्वी. आम्ही शाळे सगळी जगाला ज्ञान सांगत करणार, आमच्याच हॉस्पिटल मध्ये घडणार, जात पात मानणार नाही आम्ही म्हटलं. चांगलं काम करतो मुलगा, चांगलं आहे का. आणि नंतर त्याला धरलं आणि दिलं तर लवकर त्याच्यावर गुन्हाही दाखल करायला तयार नव्हते. मग धर्मजागरण समितीला सांगितल्यानंतर धर्मजागरणवाले जेव्हा मोर्चा घेतले तेव्हा त्याला अरेस्ट केलं. तोपर्यंत त्याला अरेस्ट पण करत नव्हते, पोक्सो लावत नव्हते, लावावं लागलं. तर मी एकूण आज वेगवेगळ्या धर्म कसे काम करतात ते आपल्याला आपण काय करतो. आपण आत्मा परमात्मा आणि पशु पक्षी प्राणी यांची जीवदया काय असतो, परोपकार कसा असायला पाहिजे, मित्रता कशी असायला पाहिजे, मोठ्यांचे आदर सन्मान कशी करायला पाहिजे, लहानांवर प्रेम कसा असायला पाहिजे, ही आम्ही धर्माची शिक्षण देतो. मठावर एक मौलवी आले होते दिल्लीचे गुरुकुल बघायला, त्यांना कोण तरी नाही गुरुकुल आहे चांगलं. त्या मौलवीना मी विचारला तुम्ही काय करताय, ते म्हणाले भारतात जेवढी मदर्स आहेत त्या मदर्सांचा मी प्रभू. सगळ्या इमाम असोसिएशन जे आहे मास्टर इमाम म्हणजे टीचर, इमाम असोसिएशनचा मी अखिल भारतीय चांगले परिचय हे विचारू मदर्शे तिथे. म्हणाले 7,25,000 मदर्शे धर्माची शिक्षण देणारी संस्था 7,35,000 आणि एक मदरसा देवबंदला दर दिवशी 14 क्विंटल भात पिकवतो विद्यार्थ्यांचे जेवणात. एकच तिथे गेलो होतो उत्तर प्रदेश मध्ये देवबंद नावाचं एक शहर आहे, तिथे एका मदरसा दिवसाला 14 क्विंटल भात विद्यार्थ्यांचे आणि छोट्याशा छोट्या मदरशामध्ये 25, 30, 15, 14 मुलं काय घेतात. कुराण शरीफ वाचल्यानंतर काय होतात ते पूर्णपणे अध्ययन केल्यानंतर काय मिळतो आपल्याला ज्ञान. एवढं ज्ञान मिळतो जो आपल्या धर्माला मानत नाही त्याला इथे ठेवायचा नाही. तुला जसं वाटते योग्य वाटते त्या पद्धतीने त्याला संपवून हे नाही म्हणायला कोणी तयार नाही. आणि मुलं किती आहे 7,25,000 मदरसे गुणिले 30 जरी धरला आणि एवढी शिक्षक काय करणार, हे काय करणार आहे. मी म्हटलं ह्या मुलांचा पुढे 14 किती वर्षे शिकवत, ते म्हणाले 14 वर्ष आमच्याकडे त्यांना शिकवत. काय शिकवतात, म्हणाले एकच ग्रंथ शिकवतो 14 वर्ष कुरान. मला विचारलं त्यांनी तुम्ही काय करताय, म्हटलं तुम्ही फुले आहे काय शिकवत, 14 विद्या 64 कला शिकवत काय असतात हे, देव देश धर्म त्यांच्यावर प्रेम करावं, जीव जगत आणि जगदीश्वरांचा ठाव ठिकाण शोधावं, दया करुणा अहिंसा अचौर्य म्हणजे चोरी करू नको, दारू पिऊ नको, व्यसन करू नको, क्रोध चांगला नाही, हिंसा चांगली नाही आणि फुकट कोणाचा खाऊ नको, कष्ट करून खा, मेहनत करून खा आणि देशासाठी धर्मासाठी वेळ देत जा, परोपकार करत जा. आई वडील हे तुझे दैवत आहे, वडीलदार माणसांचं आयुष्यभर
आदर सन्मान राखत जा. पशु पक्षी प्राण्यांमध्ये सुद्धा परमात्मा वास्तव्याला आहे, त्यांना सुद्धा दुखवू नको हे आम्ही आमच्या गुरुकुलमध्ये शिकतो. दोन प्रशिक्षणांमध्ये आम्ही एक उत्तम नागरिक बनवतो देशासाठी, आणि ते उत्तम एक प्रचारक बनवतात त्यांच्या. मला कोणावरती राग नाही किंवा द्वेष नाही, पण काय करतो आम्ही मी सांगतो. या निमित्ताने आपले बसलेल्यावर काही लोक आता बाहेर ऐकतात, काही लोकांना ज्ञात आहे, काही लोकांना ज्ञात नाहीये. अवकाश होता नाताळचा म्हणून नेमकं काय चालतो देतात. आमच्या इथे दर महिन्याच्या शेवटच्या तारखेला डान्स चालतो. येतात डान्स मध्ये मुलं ओढले जातात, मुलं दारू पिऊन डान्स करायला जातात. कुठल्याही मुलीबरोबर तो डान्स करतो. आमची आत्ताच मुलं आली मधून पकडले गेले बेंगलोरला. डॉन बॉस्को नावाची एक संस्था आहे देशभरात, अत्यंत दुष्ट संस्था आहे देशातला, आणि धर्मांतर करण्यामध्ये तुमच्या हात करणारे कोण नाही. इतकं दुर्कडे लीज संस्था बेंगलोर मध्येच मुलं पकडली. 50-60 मुलं होत, त्यांच्या आई वडिलांनी घेऊन दिली. आमच्या मुलांना आम्ही शाळेकरता अमुक अमुक ठिकाणी पाठवतात, म्हणजे कुठलीही कायदा लागू होत नाही. का तरी कुठल्या हॉस्टेलमध्ये किंवा नातेवाईकांकडे जसं ठेवतो आपण, नातेवाईकांकडे तुमची मुलं ठेवणार असाल तर कोणी अपेक्षा घ्यायची काही कारणच नाही. तुम्ही कुठल्या अनाथ आश्रमात पाठवत असाल तर त्याला सगळी सरकारी कायदे लागू होतात. मग तिथे आम्ही लढाई लढली, तिथनं सोडून कोल्हापूरला आणले. तर कोल्हापूरला आल्यावर आम्हाला नोटीस लावून मग इथे सुद्धा त्यांना जसं हवं तसं उत्तर दिले, आणि शेवटी अधिकाऱ्यांना सांगितले कंटेंप्ट ऑफ केस दाखल करतो तुमच्यावर, किंवा ऍट्रॅसिटी दाखल करतो. त्या मुलांची हेळसांड करताय आणि ही जी मागास मुलं आहेत आमची, आणि यांची तुम्ही दुर्भावनेने यांची अपमान करताय. दोन दोन दिवस त्यांना डिसेंटला बसून ठेवणं हे करत, त्यांना काय तुम्ही सोडून द्या, आम्ही चर्चमध्ये घेऊ. अधिकारी सुद्धा तसेच वागतात आमची, आपली तरी वागतात तसे ते म्हणतात आमच्यावर प्रेशर आहे, आमच्यावर दबाव. नंतर काही तर तुमच्यावर गुन्हा दाखल करणार, तेव्हा कोणी येणार नाही तुमच्या वरून फोन करणार, मग सोडून दे. आम्ही तयारी केली होती त्यांच्यावर आता गुन्हा दाखल. अरे जो बाबा तो माझ्याकडे बुलेट ठेवायला तयार, तुमचे नातेवाईक आहे आमच्याकडे, मुलं शिकतात प्रश्न कुठे. त्या मुलांना जेवण आली तो चांगला तो आम्ही काय कुठे धार्मिक शिक्षण देत नाही, रेग्युलर शाळेत शिकायला जातो आणि त्याला जेवण खाणं राहणं कपडे लत्ते सगळी व्यवस्था करतो, नोकरी लावून घरी पाठवतो. आम्ही असं नाही करत की कुठल्या तरी धर्म प्रचाराला नाही पाठवतो, त्याच्या आई वडिलांकडे पाठवत, त्याला बॉम्ब बनवायला नाही शिकवत, बंदूक चालवायला नाही शिकवत. पण देशात काय चालले ते आपल्याला माहिती असाव. धर्माचा प्रचार करतात आम्ही दिवसेने दिवस हे मी म्हटलं की ज्या आदिवासी जिल्हे आहेत तिथनं मुलं गायब होतात तर ती मुलं कुठे जातात. कुठल्याही मंदिरात नाही सापडत, कुठल्याही आश्रमात नाही सापडत, तिथे सापडत. आणि तेव्हा सुप्रीम कोर्टाने डिक्लेअर केलं की ह्या देशातील चालते. आणि गेल्या वर्षी सुद्धा सगळ्या राज्यांचे आकडे जर बघितले, प्रत्येक राज्यात हजारो मुलं मुली बाहेर पडून जात, कंप्लेंट करून सुद्धा सापडत. एक तर अगुरुला घाबरून घरातले कोणाला सांगत नाही,
किंवा कंप्लेंट करायलाच जात आणि त्यांची संख्या फार मोठी आणि मरेपर्यंत आई वडिलांचे मनात काय सलत नसेल एवढी जन्माला घालून लहानाची मोठी केली आणि ही बाळ आमची अशी गेली का मुलांची कर्तव्य नाही. आई वडिलांनी लहानाची मोठी केली पण त्यांच्या प्रती आम्ही कसं वागावं त्यांची काय अधिकार नाही आमच्यावर. आई वडिलांची काहीच अधिकार नाही. आम्ही 18 वर्षांचे झालो म्हणजे काय स्वैराचारी म्हणतो सार्वभौम म्हणतो. आता आमचे निर्णय आम्ही घेणार कसं घेणार घेण्याची बुद्धी तरी पाहिजे अक्कल तरी पाहिजे तेही नाही आमच्याकडे. म्हणजे आपण फार वेगळी भाषा बोलतो असं वेगळी भाषा बोलणारी खूप माझ्याकडे आठवड्यातनं 2-3 केसेस असं येतात. आई वडील ते मिठवतात मिठवतात कौन्सिलिंग करता करता काही काही ऐकतात काही काही नाही ऐकतात. आई लोकांना एकच मुलगी असते अगदी सुद्धा त्यांच्या हातात नाही. अगदी पुढचं जीवन आम्ही बघतो नंतर 10 वर्ष झाले तरी त्या नवरा बायकोच्या चेहऱ्यावर हास्य नावाची चीज नाही. रात्रंदिवस एकच मनात खात असते त्याने आपली वयात आलेली मुलगी की मरेपर्यंत त्यांच्या मनात सरत आणि कधीही ते कुठलाही सण वार आनंदाने साधन ठरवतच नाही. असा का होतो तर आम्ही कुठेतरी देय आपल्या रस्त्यात आम्ही कुठे आम्ही जिथे दिलाई नाही द्यायला पाहिजे तिथे दिलाई दे आणि आम्ही कधीही लक्ष देत आपल्या संतानावर आपली लक्ष असायला काळजी असायला पाहिजे. कधी कधी मोकाट जनावर सोडावं तसं सोडून दे काय का खरे ना आणि लहानपणी शिक्षण द्यायला पाहिजे ते द्यायला तसं ते सांगतात. तुम्ही आता केरळ पाहिजे एकदा पा पाहिल्यानंतर ते काय म्हणते मुलगी तुम्ही लहान असताना आम्हाला जर आमच्या धर्माचे शिक्षण दिलं असतं तर मी कशाला गेले असते तिथे. मी बघत नाही सिनेमा पण असं काही बघितलं मी काश्मीर पाहिजे केरळ त्या मुलं मुली काय म्हणतात शेवटला शेवटला म्हणतात तुम्ही लहान असताना आम्हाला आमच्या धर्माबद्दल काय सांगितलंय काय आमचा धर्म देव कसा असतो धर्म कसा असते आणि आमच्या घरात करत असलेले रीती रिवाज जे आहे ते का करावं कसं करावं त्याच्याबद्दल कधी आमच्या मुलांबरोबर आम्ही संवाद किंवा नवरा बायको आई वडील मुलं आम्ही बसून आमच्या धर्माची कधी चर्चा करतो घरात एखाद्या घरात चर्चा की उद्या आमच्या घरात रामनवमी आली तर रामनवमी का साजरा करावं काय रामासंबंधात आम्ही चर्चा केली रामायणाची चर्चा केली काय घरात रामायणाची वाचन केली. दशरथ कौशल्या सुमित्रा कैकेयी आमच्या घरात आम्ही कधीची चर्चा करतो आमची देव आहे कृष्णांचा देव आहे तर कृष्ण चरित्रेवर कधी चर्चा करतो आम्ही आमच्या घरात नाही. आमची कुलदेवता आहे ग्रामदेवता आहे क्षेत्राधिपती आहे का त्यांची चर्चा करतो आम्ही. पूजा करायचं तर पाणी का घालावं ही चर्चा करतो हळद कुंकू का लावावं ह्याची काही उत्तर देता येते आम्हाला. फुलं का घालावं घुमऱ्याची पूजा का करावं घरात आमची देव कोणत्या कोणत्या रूपात आहे आणि असं काय असं कधी आम्ही बसून आमच्या घरात चर्चा केली की आमची चूक नाही आहे का. मग भले आमची जैन असू द्या बौद्ध असू द्या शीख असू द्या मग उद्या कोण म्हटलं तुमच्या देवदेवतांच्या हातातले अस्त्र शस्त्र असं म्हणतात आमची अवहेलना करणार तुमच्या देवदेवतांच्या हातात हे तरी देवदेवता आहे त्यांच्या हातात अस्त्र शस्त्र कशाला अस्त्र शस्त्र कशाला म्हणजे तुमची सारखी भेटले तर लागतात ना. आम्ही स्वतःहून कोणावर जात नाही जर आले तर असायला पाहिजे ना. एक एक प्रतीक आहे कुठल्या दुर्गुणांना संहार करायचा
शास्त्र हे स्वतःच्या दुर्गुण किंवा दुर्गुणींच्या संवादात असते. तुमची देवदेवता असा का असो, तुमची देवदेवता दिसायला साम्य आहेत आणि तुम्ही सगळे तलवार आणि नको ते सगळे घेऊन करता. आमच्याकडे तसं नाही, जसं आहे तसं. मी सांगण्याची सामर्थ्य आमच्याकडे आहे का? आमच्या घरात अशी चर्चा होतात का? मग पंचमी आली काय, पंचमीची चर्चा कधी केली आम्ही घरात? नवरात्र आली, नवरात्रात देवीची चर्चा आम्ही कधी करतो का गावात घरात? आमची देवी सरस्वतीच्या रूपात आहे, आमची देवी लक्ष्मीच्या रूपात आहे, आमची देवी कालिकेच्या रूप नव नव नवदुर्गा म्हणून पाहतो. नऊ रूपात आम्ही मातेची पूजा करतो. का आमच्या घरात कधी आम्ही मुलांना बसून घेऊन चर्चा केली? आम्ही आमची सण साजरं करत असताना मुलांना समन्वित घेतलेल्या होत्या. वा पाडवा कशासाठी करायचा बाबा? अक्षय तृतीया कशासाठी बाबा? का आम्ही चर्चा करतो? करायला पाहिजे. नाही माहिती तर आजकाल माहिती सगळीकडे उपलब्ध होते. घेऊन आपण आपल्या मुला बाळांबरोबर चर्चा करणं गरजेचे आहे. आम्ही जैन आहोत तर कधी आमची शुद्ध क्षेत्र काय, अतिशय क्षेत्र काय, आमची नमोंकार काय आहे, आमची पुद्गल काय आहे, याची चर्चा पाहिजे. आम्ही बौद्ध असू तर आम्ही पंचशील काय आहे तुमची, याची चर्चा आमची. आर्य सत्य काय आहे, चार अष्टाचार आमची काय आहे, ते आम्ही चर्चा करायला पाहिजे. आमच्या घरापर्यंत करत आम्ही लाजतो करायला. तरी आम्हाला देवाची पाया पडायला लाज वाटत, दुसऱ्याला रस्त्यावर सुद्धा प्रार्थना करायला अभिमान वाटत, आम्हाला देवळात जायला लाज वाटते, तिळक लावायला लाज वाटते, तिळा लावायला लाज वाटते, आम्हाला तिलक लावायला लाज वाटते. दुसऱ्यांचे कपडे जरूर घालू दुसऱ्याचा आपल्या पण ही आमची दोष नाही. दुसऱ्या हे बघा एवढी एवढी आहे तसं चांगले बघा लोकांना का, मग तुमची मुलं काय करा, आम्ही काय करायला त्याची परिवारात आध्यात्मिक चिंतन चर्चा होणं गरजेची आहे. आम्ही अजिबात 10 मिनिटं सुद्धा करत नाही. आम्ही प्रवचन ऐकून गेलो तरी सुद्धा प्रवचनाचे विषय घरात चिंतन करत नाही, त्याच्यावर चर्चा करत नाही. त्याच्यावर चर्चा केली पाहिजे, त्याच्यात आमची भर घालायला पाहिजे. आमच्या घरात देवाधर्माची चर्चा होते. आमच्या घरात कोण पडला, कोण उठला, किती मतात पडला, आणि ह्या पार्टीने काय केले, त्या पार्टीने काय केले, त्या सगळ्या पार्ट्यांची चर्चा करतो. जेवढा राजकारणाची चर्चा करतो तेवढी चर्चा धर्माची केली का? आपण करा आमची सण विकृत होणार नाही याची काळजी घेतली का आपण? आमच्या वराठीमध्ये आमची मुलं दारू पिऊन नाचताना ही योग्य नाही असं सांगण्याची धाडस कुठल्या आई बाबांनी केली आजपर्यंत? मुलांना सावी सातवीची मुलं दारू पिऊन नाचतात आणि आम्ही हसत उभं असतो दारात चौकटीला. लोकांची मुलं असले काय, माझं नाही ना त्यात एवढंच बघणार, मधुसंत नाही ना बोलू देते, बिघडलं तर बिघडू द्या, आज ते बिघडले उद्या त्याच्याबरोबर आमचंही करणार आहे. आणि गावात ही प्रथा चांगली नाही बाबा, आम्ही सगळे म्हणून गंतव्य असं एकदा गावाला चर्चा केली. लग्नाचाही खर्च तेवढाच आणि वरातीचाही खर्च तेवढा. दारूशिवाय वरात निघत नाही, दारूशिवाय वरात निघत नाही. कोण आंधळे आहेत गावात? एवढी मोठी लाईट लावायला काय बहिरे आहेत गावात? आवाज ऐकू जात नाही. गाव इतकं बहिरेट दिलं आहे आणि गाव असलं हिडीस न पाणे इतकं आंधळे कधी बनते? त्याच्यात पण जरूर विचार केले. आमची गणपतीची सण बघता बघता इतकं विकृत का झाला? सात्विकता गायब का होतोय? चिंतन नंतर आम्ही आमच्या घरात कधी आम्ही काय म्हणतो आपल्याला काय करायचं बघा. तर
समर्थात मरे ना असा कसा होईल? सदारापर्यंत येईल ना ते कधी कधी? आमचे कुठलेही सण विकृत होता का? आमची होळी होळीच राहायला पाहिजे, होळी विकृत होता का? गणपती उत्सव अत्यंत सुसंस्कृत पद्धतीने आमची गौरी उत्सव आहे, गौरी उत्सव गौरी उत्सवासारखंच व्हायला पाहिजे. गौरी गणेश आमची गावची जे काही उत्सव आहे, संस्कार आहे, सगळे चांगले. लग्नात इतकं हिरीज पद्धतीने लग्न सुरू झाले, कोणाला राग येतो एखादा तर बडजी मंत्र म्हणत असतो तोंडात त्याच्या अक्षतात फिरतात. अरे ते लग्नाचा तमाशा आहे. चटणी फुंकतात त्याच्या डोळ्यात. जो पुरोहित तुमच्या घरच्या भल्यासाठी लग्न लावण्यासाठी आला आहे आणि त्याचा कसोटी ओढायचं धोतर ओढायचं त्याच नीचपणाचा कळस झालाय. आणि मुलगी हार घालताना मुलाला वर उचलायचं, मुलगा घालता आणि हार पडते दुसऱ्यांच्याच गळ्यात. काय करतात? मी तेव्हापासून कुठल्याही लग्नाला जायचं नाही असं ठरवून टाकलं. कोणाच्या लग्नाला जात नाही का? आणि हे हिरी स्पर्धा कुठे बघत बसायचं? कारण त्यांच्या घरात यांचे तरी घासा गोठले गेले नाही, काही बोलत नाही. त्यांनी ठरवायला पाहिजे ना त्यांच्या घरात लग्न आहे, माझ्या घरात मी असा करून येणार नाही. त्यांना कोण हात बांधले नाही. चार टाळके येतात काय त्या मुलाची किंवा मुलीची मित्रमैत्रीण आणि हे सगळी हिरीज प्रकार करतात. अशा वेळी न सांगले की घरातली जर दुबळे झाले असतील तर ते मेलेले बरे जिवंत असण्यापेक्षा. अशा आई वडील अशी पालक असून तरी काय उपयोग? असा एखादा हिरीज प्रकार आपल्या घरातल्या मंगल समारंभात काम करून आणि हे मोकाट्याने सहन करणं जिवंत असण्याची कोणी लक्षणच नाही रे. का करावं हे? नाही केलं असतं तर बरं झालं असतं असं कोणालाही वाटत नाही. आणि खूप मोठा आपण काहीतरी तीर मारल्यासारखं वाटतं, इतकं कर्ज काढून हे करून ते करून. तर आपण कुठेतरी चुकतो आहोत. आमची धर्म पालन करण्यामध्ये, देवा धर्माचं करण्यामध्ये आम्ही चुकतो आहोत हे आम्ही मान्य केलंच पाहिजे. आमच्या घरात चांगल्या चर्चा घडली पाहिजे. चांगलं कुठली स्तोत्र गाणं म्हटलं जातं का? आमची बाळ ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार म्हटल्याने तुम्हाला जे होईल काय म्हणतात ते पत्तीशीचं प्रदर्शन जे करतात आणि तीच प्रदर्शन गुरु ब्रह्मा गुरु विष्णू म्हटल्याने का होत नाही? आमच्या समोर घेऊन येतात मुलांना वा ट्विंकल ट्विंकल म्हण स्वामीजी समोर पवार म्हणून ते करूनच मी इथे आलोय आणि परत काय मला शिकवता येईल? अरे काहीतरी चांगली स्तोत्र शिकव, गाणं शिकव, ते काय शिकवतात? कुठल्या बरोबर काय म्हणावं ते शिकवा, जेवताना काय म्हणावं ते शिकवा, पूजा करताना काय म्हणावं ते शिकवा, दोन आरती शिकवा, बरोबर घेऊन उभे राहा भजन शिकवा, रात्री झोपताना काय म्हणावं ते शिकवा. ट्विंकल ट्विंकल काय शिकवा? त्यांना काय मुलावर संस्कार होतात? कोणती संस्कार झाली मला? तुम्ही जे गाणं शिकवलं त्याला ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार त्यातलं कुठली संस्कार झाले ती तरी सांगा. ते तारे बघून काय संस्कार झाले? आपण काय म्हणतो की दोष सगळे बाहेरच आहे आमच्याकडे काय नाही, आम्ही चांगले नाही, आम्ही चांगले राहिले नाही असं नाही. आम्ही चांगले राहायला पाहिजे, आमच्या भोवतीने पण चांगले राहायला पाहिजे. आमची व्यक्तिमत्व आमची अवतीभोवती कोण होता त्यांच्यावर अवलंबून. आम्ही कशी आहोत कोणावर ना कळणार. माझ्या शेजारी जो राहतो ना त्याच्यावर कळत. माझ्या शेजारी जर लबाड असेल तर ती स्वामी बहुतेक लबाडांच्या टोळीतले प्रमुख आहे, लबाडांचा सरदार आहे. का? आमच्या अवतीभोवतीने राहणारे आतून बाहेरून जर एक सारखे नसते, बाहेरून कीर्तन आतून तमाशा करणारे असतील तर त्याचा परिणाम काय होणार? महाराजी बोलते की यांची शिक्षण येणार आहे हे तसेच असतील असं वाटणार की नाही वाटणार? म्हणजे आमच्या या परिवारातलं
कुठलंही एक शीत दाबून बघितलं तर म्हणणार यांचे गुरु यांच्यासारखेच आहे. आमची आतून अध्यात्म आहे तर बाहेरून पण अध्यात्म राहा. रावणाचाही अध्यात्म होता, रामाचाही अध्यात्म होता. रावणाचा अध्यात्म नाही प्रसिद्ध झाला. रावण खलनायक म्हणून प्रसिद्ध झाला, नायक म्हणून नव्हे. प्रसिद्धी रावणाला पण मिळाली, कृष्णाला मिळाली, ती प्रसिद्धी दुर्योधनालाही मिळाली. पण कुख्याती नाही, तर सुख्याती नाही, ते कुख्याती. म्हणून आपण आपला परिसर, आपला परिवार सर्व चांगले राहील याकरता आमची चर्चा शुद्ध चांगली. सुट्टी निमित्ताने बरं नाही लागते तुम्हाला, नाही ना? नाही लागले तर थोडस लागणं पण गरजेचं आहे, बरोबर. तर आपण अशा वेळी का होईना कधीतरी बसून चर्चा चिंतन करतो, काय देशाचा होतो, धर्माचा काय होतो, आम्ही जिथे जन्माला आपण करेल नव्हे तो आमच्या आजूबाजूची परिसर पण चांगले. तर आपण आपल्या धर्माची पालन कर, इतरांचा सन्मान जरूर करा, आणि इतर कोणी आपल्या धर्मात हस्तक्षेप, आपली अवहेलना केली, आपली निंदा नालस्ती केली, त्याचा उदासीन करता येणार, उदासीन करता येणार, त्याच्यात आपल्याला जागरूक. अन्यथा आज नाही पुढे कधी तरी संपून जाईल. संस्कृती संपवण्याची पाया रचणाऱ्यांच्यातले एक आपण होऊ नये. आमची संस्कृती कशी मजबूत राहील, आमचा धर्म आम्हाला मजबूत कसा राहील, आम्हाला पुढच्याही 100 वर्षाचा विचार करायचा, पुढच्या पिढीचा, त्याच्या पुढच्या पिढीचा, त्याच्या पुढच्या पिढीचा विचार करायला पाहिजे. बाकी लोक आजची विचार करतात, आम्ही आमच्या जीवनापुरती विचार तर नाही केला पाहिजे. आमची पुढच्या पिढी, त्याची पुढच्या पिढी चांगलं राहण्याकरता, जिवंत राहण्याकरता आणि गुणी राहण्याकरता काय करायला पाहिजे, त्याच्याकरता बीज आतापासून पेरायला, बीज आतापासून पेरली. म्हणून आमचे आचरण विचार, आचार विचार शुद्ध असणं, चांगलं असणं आणि समजूतदारपणा असणं गरजेचे आहे. आणि धर्माविषयी कानांमुळे करणं उचित नाही, जागरूक असणं गरजेचे. अशी जागरूक धर्माची, जागरूक पायी पडण्याची बुद्धी शक्ती सत्व होण्यास Hello.